नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरे सुरेंद्र पडवळ तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर आज गणपतीचा दुसरा दिवस म्हणजेच ऋषीपंचमी. आमचा 1.5 दिवसाचा गणपती होता ते आम्ही पोचवलो. दुसऱ्या दिवसाचं म्हणजे आजच्या दिवसाचं शूट मला काही करता आलं नाही, थोडंसं बिझी असल्यामुळे कामं सगळी करावी लागतात आणि तेवढंसं मला पॉसिबल झालं नाही. गणपती विसर्जन झालं. आता वाडीतील जवळपास सगळ्या आरती म्हणजे 90% आरती कम्प्लीट करून आम्ही आलेलो आहोत. आता मी सध्या दर्शन चिंदरकर आणि सचिन चिंदरकर यांच्या घरात उभा आहे. मागे त्यांच्या गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि ऋषीपंचमीचं आमच्या आरतीला प्रसाद म्हणून त्यांच्याकडे अळू आणि वरीचा तांदूळचा भात हे दिलं जातं. तर त्याचा हा एपिसोड त्याच्यावरच असणार आहे, अळू आणि वरीच्या तांदळाचा भात. तर मागच्या घरात आरती चालू आहे. मी एक घर स्किप करून इथे आलो आणि म्हटलं तुम्हाला दाखवू एपिसोड करून. तर आता ती आरती झाली की सगळेजण इथे येतील, आरती होईल आणि नंतर अळू आणि वरीचा तांदळाचा जे प्रसाद म्हणजे दिला जातो ते खातील. तर तुम्हाला ते दाखवण्यासाठी आलेलो आहे. तर अशा प्रकारे गणेश मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे सचिन जेव्हा बाबू अब आतमध्ये इकडे या मो काय नाही लाईट लावा वहिने. गणेश मूर्ती कोणाकडली? हरिश्चंद्र आपकर आपकरांकडली. आणि तुम्ही बघू शकता मंडळी इकडे सगळं तयारी झालेली आहे. आळू हे करून ठेवलेलं आहे आणि इकडे वरीच्या तांदळाचा भात. आणि आळूच्या मध्ये काय काय घालतात तुम्ही सांगू शकाल का? अळूच्या मध्ये अळू आणि मक्याची कणस, बटाटी, भेंडे, शिराळी. शिराळी शिराळी म्हणजे दोडके. दोडके अच्छा. आणि हे आपलं फणसाच्या गोट्या. गोट्या हां हां. आणि आणि काय लाल भाजी वाली अच्छा. लाल भाजीच्या झाडाचे तुकडे आणि वाली वाली हां ते देठ देठ ना मध्ये ते खोड असतं ते. हां अच्छा. ते सर्व घालतो आणि नंतर मग इतर खोबरा म्हणा असे आंबट म्हणजे चिंचेचा आंबट हां असं सगळं घालून ते आणि चुरण पण घालतो. हां अच्छा. आणि ते सर्व घालून ते एकत्र करून ते शेंगदाणे राहिले. शेंगदाणे पण हा शेंगदाणे राहिले. हा काजूगर करांदे काजूगर करांदे पण राहिले. हा काजूगर एवढं सगळं घातलं जात. मुन्ना तुला काय आठवत आहे काय राहिलंय का? नाही सगळं झालं. घालून ते संपूर्ण एक ठिकाण ते तयार करून ते उकडायचं. उकडवलं जात. अच्छा ठीक आहे. आंबट तिखट. आणि तू तुला काय अजून काय सांगायचं काय? तुला तर काय क्रेडिट भेटायला पाहिजे ना काहीतरी तुझ्या ह्याच्यात. तुझ्या मनात काय राहिलं नाही ना एवढ्या पदार्थांमध्ये. तर मंडळी असं आहे, थोड्याच वेळात मंडळी येईलच आरती करायला. त्याच्यानंतर आपण हे मस्तपैकी मुन्ना ताव मारणार आहे. एक नंबर मुन्ना काय ऐकत नाही. चला मंडळी आरती मंडळी आल्यानंतर भेटू आपण.
अरे वा काकडी काकडी आणि इकडे अळू वा या बहिणी म्हणून तुझ्या देत नव्हती हो काकडी दिसा एक सगळ्यांना मला ठेवा इथे तू माझ्या बाजूला बस होय मी तुझ्या बाजू बसतो माझ्यासाठी एक्सपिरियंट मस्त पैकी ताव मारायला घेतलेला आहे मंडळी वा 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 कोणी चालू केलं ए काकडी काकडी ठेवा खपणार नाही तुझी ती काकडी खपतली नाही तुझी हळू खातले सगळे माका नको असं हा मी यांच्या आधी विचारतोय कोणी चालू कोणी गेल्या बाबानू कसा हा कसा 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 हळू म्हणतो आणि हे हे कुठे आहे भात कुठे आहे भात भात खाया आतमध्ये घातलास अच्छा अच्छा माका वाटलं तुम्ही सेपरेट देतलास ओके सचिन कसा खाया भात खाया अमिक्स ना माका वाटलं त्याने घालू बस ना ओके गुड्डू आपलं मुन्नू संकेत आपकर इकडे हा तू तर फुटेजच खा रे संकेत कसा झाक ना बहिणी दाखवा ओके तुझं कसा हळू जबरदस्त ए तू कधी खाल्लं का याच्या अगोदर खाल्लं मला वाटलं फर्स्ट टाइम आहे तुझं बघू दादा बरं ना बाहेर पण मंडळी बसली हा जरा असे दाटी वाटून बसलेले आहेत सगळे ऐस पाय जागा असताना अर्ध्या तर उभ्याने खात आहेत काय बोलणार होता का तुम्ही ए बरं मंडळी मजबूत ओके दर्शन जिंदरकर स्वतः मालक दर्शन जिंदर कसा मस्त जबरदस्त कोणी बनवला ए कुक कोण आहे कुक बुवा कुक कोण आहे बनवलं ना कोणी बनवल्यानं काय गेली अच्छा त्याला मस्त पैकी ताव मारा तू तर मला राक्षसच असे सगळ्यांचा अर्धा पान नाही झाला नाही बाहेर घेऊन आलो तराली तुझी काकडी खपणार नाही तू ठेवून दे तर अशा प्रकारे मंडळी सगळेजण अळूवर मस्तपैकी ताव मारतात ऋषीपंचमीच्या दिवशी इकडे अळू आणि वरीचा भात खाल्ला जातो तर सगळेजण मस्त ताव मारतायत अजून कोणाला पाहिजे तर घ्या रे हे अजून कोणा भया काय घ्यावा हे बघा हे कुक आहेत तुम्ही यांनी बनवलेला आहे आटपला सगळ्या मंडळीत सगळे येईल मंडळी विचारलंय मी मी आतमध्ये एवढी चांगली जागा असताना तू मी बाहेर बसला मंडळीत विचारलंय मी ते लपन बसत हा काय आलं तुला ए अळू खाल्लं तू अळू 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 पळते ती चला खावा आरामात खावा मी पण खायला बसतो जरा द्यावे द्यावे मजला पण द्यावे काकडी तू तर काय त्याच तोंड काय केलं अरे दा कसा झाला मंडळी आपला हा आजचा एक छोटासा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर असा एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही असं तर एन्जॉय करत राहा चिल करत राहा आयुष्य खूप सुंदर आणि हो तुम्ही पण हे बघा आमची तबल जी तयार होत्या आजव आजव पप्पाच्या पुढे चालव आजव शबास शबास मंडळा तू वाचपी कोण नाही आहे पप्पा नंतर माधव मुन्नाक शिकव रे बाबा हा जोरात जोरात हे बा असं माधव डन 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 माधव माधव